नमस्कार, मी ममता, मराठी संस्था चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आज घेऊन आले आहे माहेर आणि सासर एका स्त्रीची कहाणी. सासरची ती पहिली सकाळ आजही मला आठवते. सासरची ती पहिली सकाळ आजही मला आठवते. किती घाईघाईने उठले होते हा विचार करत की मला उशीर तर नाही ना झाला उठायला, आणि सगळेजण माझ्याबद्दल काय विचार करतील. एक रात्र तर काढली होती आणि इतका बदल, जसं आकाशात उडणाऱ्या पक्ष्याला सोन्याच्या मोत्याचं आमिष दाखवून त्याला पिंजऱ्यात बंद करतात ना, अगदी तसं. सुरुवातीचे दिवस अशीच गेली. आम्ही दोघे एकदा बाहेर फिरायला गेलो. जेव्हा परत आलो तर सासूबाईंच्या डोळ्यात आनंद होता, पण तो फक्त त्यांच्या मुलासाठी. हे मला त्यांच्या डोळ्यावरूनच कळालं. विचार केला की नवीन नातं आहे, एकमेकींना समजून घ्यायला वेळ लागेल, पण वेळेनं लवकरच जाणीव करून दिली की मी या घरात सून आहे, मुलगी नाही. जसं मन करेल तसं नाही मी वागू शकत. काही रीती, काही मर्यादा आहेत, त्याचं पालन करणं मला बंधनकारक होतं. हळूहळू बोलणं, हळूच हसणं, सगळ्यांच्या जेवणानंतर जेवण करणं, या सगळ्या सवयी त्याच्या आपोआपच माझ्यामध्ये आल्या होत्या. फोनवर आईसोबत कधी कधी बोलणं व्हायचं, पण हळूहळू माहेराची आठवण सतावू लागली. सासरी विचारलं तर म्हणू लागली, आता नाही, काही दिवसानंतर जा. ज्या नवऱ्याने काही दिवसाआधी माझ्या आई वडिलांना म्हटलं होतं की जवळच तर आहे, कधीही येईल ती, त्यांचे सुद्धा आता सूर बदलले होते. आता हळूहळू मला समजून चुकलं होतं की लग्न म्हणजे काही खेळ नाही. याच्यात एका मुलीचं फक्त घर बदलत नाही, तर तिचं पूर्ण जीवनच बदलून जातं. तेव्हा मुलगी कधी पण उठून माहेरी नाही जाऊ शकत. जरी कधी आठवण आली तर तिच्या माहेराची माणसं बिना विचारता तिला भेटायला नाही येऊ शकत. माहेरचं ते लहानपण, ते खळखळून हसणं, ते उष्ट्या तोंडांना स्वयंपाकघरात जाऊन काहीही घेणं, कशालाही हात लावणं, जेव्हा मनाला वाटल तेव्हा उठणं, झोपणं, आंघोळ करणं, सगळ्या फक्त आता आठवणीच असतात. आता मला समजत होतं की लग्न झाल्यानंतर पाठवणीच्या वेळेस सगळेजण माझ्या गळ्याला पडून का रडत होते ते. खरं तर मी दूर जाण्याची जाणीव तर त्यांना होती, पण अजून एक गोष्ट त्यांना मनातल्या मनात सगळ्यांना सतावत होती की ज्या खऱ्या वास्तव्यापासून त्यांनी मला इतके दिवस दूर ठेवलं, आता ते माझ्या समोर येईल. वडिलांचं ते खोटं की त्यांची मी मुलगी नाही तर मुलगा आहे, आता ते एकही दिवस लपणार नाही. त्यांची सगळ्यात मोठी चिंता होती की आता त्यांचा हा मुलगा, जिला कधी तू मुलगी आहेस अशी जाणीव नाही होऊ दिली, तिला जीवनाच्या एवढ्या मोठ्या सत्याचा स्वीकार करावा लागेल. आईला चिंता होती की तिची मुलगी, जिने कधी पाण्याचा ग्लासही नाही उचलला, ती इतक्या मोठ्या कुटुंबाची जबाबदारी कशी पार पाडणार. सगळेजण पाठवणीच्या वेळेस माझं परक होण्याचं मर्म जाणत होते आणि यासाठी सगळेजण रडत होते. जशी माझी कायमचीच पाठवणी होत होती, आज मला समजलं की त्यांचं रडणं चुकीचं नव्हतं. कारण आपल्या समाजाचा नियमच आहे हा, एकदा मुलीचं लग्न झालं की ती नंतर माहेरी फक्त काही दिवसाची पाहुणी असते. मग कोणी कितीही म्हणो हो की हे घर पण तुझंच आहे, खर तर ती आता कधीही आणि केव्हाही तिच्या या घरी ज्याला माहेर असं म्हटलं जातं ना, तिथे नाही येऊ शकत. हजारो संकट आली, हजारो दुःख आली, तरी ती तिला सोडवावी लागतात आणि तेही हसत हसत, स्वतःच दुःख लपून.
काय हे तपश्चर्यापेक्षा कमी नाही का? अनोळखी जागी राहणं, अनोळखी माणसांना जाणून घेऊन त्यांच्यात सुधारणा बदल करून त्यांना चांगलं बनवण्याचं काम करणं ही खरंच तपश्चर्या आहे की नाही? काय काय बोलणार तुम्ही? मला नक्की कमेंट करून सांगा तुमचं मत काय आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.